मुंबईतल्या लोअर परळ भागातल्या कमला मिल कंपाऊंडमध्ये लागलेली आग आटोक्यात पंधरा जणांचा मृत्यू पब मालकावर गुन्हा दाखल विविध विरोधी सदस्यांनी सुचवलेल्या सुधारणा फेटाळत तिहेरी तलाक संबंधीचं विधेयक लोकसभेत संमत स्वच्छ भारत अभियानांतर्गत येत्या एक जानेवारी ते अठ्ठावीस फेब्रुवारी या कालावधीत राज्यात होणार स्वच्छ वॉर्ड स्पर्धा महानगरपालिका आणि नगर परिषदांसाठी बक्षिसांची घोषणा कमी उंचीवरून येऊन हल्ला करणाऱ्या एखाद्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राचा संहार करू शकणाऱ्या प्रगत हवाई संरक्षण क्षेपणास्त्राची ओदिशाजवळ चा यशस्वी चाचणी आणि राज्यात थंडीचा कडाका वाढला नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी विजय कदम आपलं स्वागत करतो आता पाहूयात बातम्या विस्तारानं मुंबईत लोअर परळ भागात असलेल्या कमला मिल कंपाऊंडमध काल मध्यरात्री भीषण आग लागली त्यात पंधरा जणांचा होरपळून मृत्यू झाला असून बारा जण जखमी झाले आहेत जखमींवर कम रुग्णालयात उपचार चालू आहेत अग्निशमन दलाच्या आठ गाड्यांनी अथक परिश्रमानंतर सुमारे पाच तासांनी ही आग आटोक्यात आणली एका इमारतीच्या गच्चीवर असलेल्या पबला आग लागल्या नंतर ती पसरल्याचा अंदाज आहे पबच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आगीचं नेमकं कारण मात्र समजू शकलं नाही मुस्लिम महिलांना न्याय मिळवून देणाऱ्या मुस्लिम महिला विवाह अधिकार संरक्षण विधेयकला लोकसभेनं मंजुरी दिली आहे तत्काळ तिहेरी तलाक पद्धतीला बेकायदा ठरवणारं ऐतिहासिक विधेयक आता राज्यसभेत मांडलं जाईल या विधेयकाबद्दल एमआयएमचे नेते असुद्दीन ओवेसी यांनी मांडलेल्या सुधारणांसह सर्व सुधारणा काल रद्द करण्यात आल्या तत्पूर्वी या विधेयकावरच्या चर्चेत कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली शरीयामध्ये हस्तक्षेप करण्याचा उद्देश नाही मात्र डिजिटल युगात तत्काळ तिहेरी तलाक चालणार नाही असंही ते म्हणाले हे विधेयक केवळ तत्काळ तिहेरी तलाकसाठी लागू असेल असा तलाक दिल्यानंतर नवऱ्याला तीन वर्षाचा तुरुंगवास आणि दंडाची तरतूद या विधेयकात करण्यात आली आहे तत्काळ तिहेरी तलाक बेकायदेशीर आणि रद्दबातल ठरवणाऱ्या या विधेयकात निर्वाह भत्ता आणि मुलांच्या ताब्यासाठी पीडित महिला दंडाधिकाऱ्याकडे तक्रार करू शकतील अशी तरतूद करण्यात आली आहे तिहेरी तलाक मुद्द्याचं सरकार राजकारण करत आहे अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ता नवाब मलिक के यांनी केली ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते न्यायालयानं तिहेरी तलाक नामंजूर केलेले नाही ही प्रथा आजही चालू असल्याचं म्हणाले तत्काळ तिहेरी तलाकबाबत न्यायालयानं निर्णय दिला असून सरकारनं विधेयक या संदर्भातलंच आहे असंही मलिक म्हणाले पाकिस्तानच्या कैदेत असलेले कुलभूषण जाधव यांच्या आई आणि पत्नीच्या भेटीच्या वेळी मानवता आणि सद्भावना या दोन्हीचा अभाव होता अशी बोचरी टीका परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी काल संसदेच्या दोन्ही सदनात दिलेल्या निवेदनात केली कुलभूषण जाधव यांच्या सुटकेसाठी आंतरराष्ट्रीय न्यायालयात ठोस पुरावे सादर करून त्यांची मुक्तता करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं स्वराज यांनी ठामपणे सांगितलं जाधव यांची पत्नी आणि आईच्या भेटीचा वापर पाकिस्तान प्रचाराचा एक हत्यार म्हणून करत आहे असा घणाघात त्यांनी केला पाककडून सत्य दडपण्याचा प्रयत्न होत असून सर्व भारतीय एकमतानं या वागणुकीचा निषेध करत असल्याचं त्यांनी लोकसभेत सांगितलं या प्रकरणी सरकारच्या पाठीशी ठामपणे उभं असल्याचा पुनरुच्चार राज्यसभेत सर्व पक्षांनी केला हा सर्व भारतीयांचा अपमान आहे असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी म्हटलं कमी उंचीवरून येऊन हल्ला करणाऱ्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राचा संहार करू शकणाऱ्या प्रगत हवाई संरक्षण क्षेपणास्त्राची काल भारतानं ओदिशाजवळ यशस्वी चाचणी घेतली हे क्षेपणास्त्राचा वेग ध्वनीपेक्षा जास्त असून पृथ्वीपासून तीस किलोमीटर उंचीपर्यंत ते मारा करू शकतं अशी माहिती संरक्षण सूत्रांनी दिली आहे या क्षेपणास्त्राची ही तिसरी चाचणी होती या आधीच्या दोन चाचण्या या वर्षीच अकरा फेब्रुवारी आणि एक घेण्यात आल्या होत्या ही चाचणी बहुस्तरीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र संरक्षण पद्धतीचा एक भाग आहे स्वच्छ भारत अभियाना भारत अभियानाअंतर्गत येत्या एक जानेवारी अठ्ठावीस फेब्रुवारी या कालावधीत स्वच्छ वॉर्ड स्पर्धा होणार आहेत अ आणि ब वर्ग महापालिकेतल्या पहिल्या तीन वॉर्ड्सना पन्नास लाख तीस लाख आणि वीस लाख रुपयांची बक्षीस देण्यात येतील अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली केंद्र शासनाच्या स्वच्छ शहर सर्वेक्षण दोन हजार अठराची आढावा बैठक काल मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली त्यावेळी ते, ते बोलत होते केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात महाराष्ट्राचा क्रमांक अग्रस्थानी येण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं मार्च महिन्यात त्रयस्थ संस्थेमार्फत स्पर्धांचं परीक्षण करण्यात येणार आहे राज्यातल्या एक हजार तीनशे चौदा शाळा बंद करत असल्याच्या मुद्द्यावरून राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं राज्य सरकारला नोटीस पाठवली आहे या यासंदर्भात राज्य सरकारचा निर्णय आयोगासमोर स्पष्टपणे आणि सविस्तरपणे मांडू असं शिक्षण मंत्री विनोद तावड़ यांनी सांगितलं या नोटिशीला चार आठवड्यात उत्तर देण्यात येईल असं म्हणाले बहुजन समाजाच्या मुलामुलींना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळालं पाहिजे या दृष्टीने सरकारनं हा निर्णय घेतला आहे असं तावडे म्हणाले शून्य ते दहा पटसंख्या असलेल्या एक हजार तीनशे चौदा शाळा स्थलांतरित करण्याचा जो निर्णय घेतला आहे त्याची पूर्णपणे अंमलबजावणी झालेली नाही यापैकी दोनशे सत्तावन्न शाळा स्थलांतरित झाल्यात तर दोनशे ऐंशी शाळा स्थलांतरित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे तर उरलेल्या सातशे पंचावन्न शाळांबाबत अजून काही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत त्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधी शिक्षण अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी आदींच्या सूचना विचारात घेतल्या जातील अशी माहिती तावडे यांनी दिली गेली चाळीस वर्ष आपण भाजपा पक्ष वाढवण्याचा प्रयत्न केला त्यामुळे सध्या तरी कोणत्याच पक्षात जाणार नाही असं माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी म्हटलं जळगाव इथं काल राष्ट्रवादीचे आमदार डॉ सतीश पाटील यांच्या गौरव समारंभात ते बोलत होते माजी उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार या प्रसंगी उपस्थित होते एकनाथ खडसे भाजपा सोडणार अशा बातम्या गेले काही दिवस प्रसारित होत होत्या त्याबाबत खडसे यांनी हे स्पष्टीकरण दिलं कार्यक्रमाला सर्वपक्षीय नेते उपस्थित होते अफगाणिस्तानच्या वाणिज्य शिष्टमंडळानं काल मुंबईत राजभवन इथं राज्यपाल चे विद्यासागर राव यांची भेट घेतली काबूल ते मुंबई कार्गो सेवा सुरू झाल्यानं भारत आणि अफगाणिस्तानचे उद्योग व्यापारविषयक संबंध वाढतील असा विश्वास राज्यपालांनी प्रसंगी व्यक्त केला दोन्ही देशांदरम्यान व्यापारविषयक देवाणघेवाण वाढली पाहिजे त्यासाठी विविध शहरं विमानसेवेनं जोडायला हवीत त्यामुळे उद्योग व्यवसायाला चालना मिळून पर्यटन विभागाचा विकास होईल असं ते म्हणाले काबूल ते मुंबई कार्गो सेवा सुरू झाल्यानं फळं आणि भाजीपाला आयात निर्यातीला चालना मिळणार आहे आता नियमित विविध फळं सुकामेवा इथल्या बाजारपेठेत उपलब्ध होऊ शकेल या कार्गो सेवेची सुरुवात म्हणून चाळीस टन सफरचंद घेऊन अफगाणिस्तानचं एक विमान मुंबईत दाखल झालं अफगाणिस्तानच्या आणि मुंबईतल्या व्यापारी शिष्टमंडळाची एकत्रित बैठक घेऊन फळं भाजीपाला आणि इतर जीवनावश्यक वस्तूंची देवाणघेवाण वाढवण्याबाबत चर्चा घडवून आणण्याच्या सूचना राज्यपालांनी यावेळी दिल्या पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय स्थानकांवर सुरक्षा व्यवस्था भक्कम करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या दोनशे पत्तीस सुरक्षा कर्मचारी आणि सत्त्याण्णव महिला होमगार्डची नियुक्ती केल्याची माहिती पश्चिम रेल्वेतर्फे देण्यात आली संदर्भात एक पत्रकार परिषद घेऊन पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक ए के गुप्ता यांनी सुरक्षा व्यवस्थेबाबत माहिती दिली महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे महासंचालक संजय बर्वे याप्रसंगी उपस्थित होते पश्चिम रेल्वेवर दर दिवशी एक हजार तीनशे पंचावन्न उपनगरीय गाड्यांच्या फेऱ्या होतात जवळपास पस्तीस लाख प्रवासी रोज या सेवेचा लाभ घेतात मात्र त्यांच्या सुरक्षिततेसाठी रेल्वे पोलीस दलाचे केवळ नऊशे ऐंशी कर्मचारी तैनात आहेत पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च इथं शांतता शक्ती आणि प्रगतीसाठी अणुऊर्जा या विषयावर एक परिषद आणि प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं मुंबईच्या भाभा संशोधन केंद्राच्या वतीनं आयोजित या परिषदेचं उद्घाटन नगर इंडस्ट्रीजचे व्यवस्थापिक संचालक जी के पिल्ले यांच्या हस्ते झालं या प्रदर्शनाला हजारो विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावली सौर ऊर्जेवर चालणारी सायकल आणि बियांवर अत्याधुनिक प्रक्रिया करण्याचं प्रत्यक्षिक यावेळी दाखवण्यात आलं मुद्रा बँक योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कृती आराखडा तयार करा अशा सूचना सोलापूरचे जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांनी काल अग्रणी बँकेला दिल्या सोलापुरातून नोकरी व्यवसायासाठी मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होतं मात्र मुद्रा योजनेतून कर्ज घेऊन तरुणांनी स्थानिक स्तरावर उद्योग सुरू केले तर मनुष्यबळ इथंच राहील शिवाय पुणे मुंबई अशा शहरांवर ताण पडणार नाही असं भोसले म्हणाले सोलापूर जिल्ह्यात गेल्या वर्षभरात या योजनेतून सुमारे दोनशे ऐंशी कोटी रुपयांचं कर्ज वितरित करण्यात आलंय सांगली इथं बिझनेस एक्सप्रेसच्या श्री फाउंडेशन पुरस्काराचं वितरण काल झालं राज्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या तेवीस जणांना श्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ सुधीर गव्हाणे यावेळी उपस्थित होते समाजातल्या स्त्रियांच्या असुरक्षिततेबद्दल त्यांनी ते चिंता व्यक्त केली समाजाच्या मानसिकतेत बदल करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली सरत्या वर्षाची अखेर नव्या वर्षाची सुरुवात मुंबईकरांना साजरी करता येण्यासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला एकतीस डिसेंबरच्या या बंदोबस्तासाठी पोलिसांच्या सुट्ट्या रद्द करून मुंबईत तीस हजारांचं संपूर्ण पोलिस दल तैनात करण्यात येणार आहे स्त्रिया आणि बालकांच्या सुरक्षेसाठी विशेष पथकं नेमली जाणार आहेत या काळात चिनी कंदील आणि उडत्या वस्तूंवर बंदी घालण्यात आली आहे नागरिकांना कोणतीही संशयास्पद हालचाल किंवा वस्तू दिसली तर पोलिसांना लगेच माहिती द्यावी तसंच नागरिकांनी जबाबदारीचं भान ठेवून वर्षअखेर साजरी करावी असं आवाहन मुंबई पोलिसांनी केला आहे <coughs> आता सरत्या वर्षात घडलेल्या महत्वाच्या घडामोडींचा आढावा घेणाऱ्या दृष्टिक्षेप दोन हजार सतरा या कार्यक्रमाविषयी कोल्हापूरचं सौंदर्य वाढवून पर्यटनासाठी प्राधान्यानं प्रयत्न केले जातील अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली कोल्हापूर फ्लॉवर फेस्टिव्हलचा समारोप पाटील यांच्या हस्ते काल झाला त्यावेळी ते बोलत होते जगभरातले नवीन प्रकल्प कोल्हापुरात साकारण्यासाठी खंबीरपणे पाठीशी उभं राहू या प्रकल्पांच्या पूर्तीसाठी आवश्यक ती सर्व मदत करून कोल्हापूर जगाच्या नकाशावर पोहोचवण्याचा प्रयत्न राहील असं पाटील म्हणाले पंचगंगा घाट विकासासाठी तेवीस कोटींचा निधी मंजूर झाल्याची माहिती त्यांनी दिली कोल्हापुरात आठ ते तेरा फेब्रुवारी दरम्यान कोल्हापूर महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे इंडोनेशियन मार्शल आर्टचा प्रकार असलेल्या पिंचॅक सिलॅट या खेळाची दुसरी राष्ट्रीय स्पर्धा काल नवी मुंबईत नेरुळ इथं सुरू झाली आमदार शशिकांत शिंदे आमदार मंदा म्हात्रे शिवसेनेचे गोवा संपर्क प्रमुख नामदेव भगत यांच्या उपस्थितीत या स्पर्धेचं उद्घाटन झालं देशभरातून अठ्ठावीस चारशे खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले असून या स्पर्धेतल्या विजेत्यांची निवड आशियाई तसंच जागतिक स्पर्धेसाठी केली जाणार आहे विशेष म्हणजे इथे आशियाई स्पर्धेत पहिल्यांदाच या खेळाचा समावेश केला जाणार आहे स्वसंरक्षणासाठी असलेला हा क्रीडा प्रकार महिला विद्यार्थ्यांमध्ये प्रचलित होतो या स्पर्धेचा आज संध्याकाळी समारोप होणार आहे हा इंडोनेशियन मार्शल आर्टचा प्रकार आहे आणि याच्यामध्ये विशेष करून इतर मार्शल आर्ट प्रमाणे चेहऱ्यावर वार केला जात नाही त्यामुळे महिलांना स्वसंरक्षणासाठी अतिशय चांगल्या प्रकारची मार्शल आर्ट आहे आणि चपळता त्याच्यानंतर बुद्धिमत्ता आणि पूर्ण शरीराचा कस लावणारा हा क्रीडा प्रकार त्यामुळे जगभरात प्रचलित होत आहे हवामान राज्यातल्या अनेक भागात थंडीचा कडाका वाढला आहे नागपूरमध्ये काल आठ अंश सेल्सिअस इतक्या सर्वात कमी तापमानाची नोंद झाली पुण्यातही थंडीचा जोर वाढला असून काल नऊ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद करण्यात आली नाशिकमधल्या निफाड तालुक्यात गेल्या पाच दिवसांपासून तापमानाचा पारा सातत्यानं खाली घसरत असून काल नऊ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद करण्यात आली बुलडाणा जिल्ह्यात अठ्ठेचाळीस तास थंडीची लाट कायम राहणार असून नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असं जिल्हा प्रशासनानं कळवलं आहे शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या मुंबईतल्या लोअर परळ भागातल्या कमला मिल कंपाऊंडमध्ये लागलेली आग आटोक्यात पंधरा जणांचा मृत्यू व मालकावर गुन्हा दाखल विविध विरोधी सदस्यांनी पुचवलेल्या सुधारणा फेटाळत तिहेरी तलाक संबंधीचं विधेयक लोकसभेत संमत स्वच्छ भारत अभियानांतर्गत येत्या एक जानेवारी ते अठ्ठावीस फेब्रुवारी या कालावधीत राज्यात होणार स्वच्छ वॉर्ड स्पर्धा महानगरपालिका आणि नगर परिषदांसाठी बक्षिसांची घोषणा कमी उंचीवरून येऊन हल्ला करणाऱ्या एखाद्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राचा संहार करू शकणाऱ्या प्रगत हवाई संरक्षण क्षेपणास्त्राची ओदिशाजवळ चाचणी आणि राज्यात थंडीचा कडाका वाढला याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया साडे अकरा वाजता आपल्या पुढील बातमीपत्रात नमस्कार